राज्यातील मंदिरं गुरुद्वारा जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीनं ठाण्यात घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या घंटानादात दार उघड उद्धवा दार उघड या गजराबरोबरच झोपेत असलेल्या राज्य सरकारला जाग करण्यात आलं. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मास मदिरा पुनश्च हरिओमच्या नावाखाली सर्व काही चालू केलं. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले. केंद्र सरकारनं मंदिर उघडण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यातील भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून मंदिरं उघडण्याची मागणी करण्यात आली. मात्र राज्य सरकारनं त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलंय. त्यामुळे झोपी गेलेल्या ठाकरे सरकारला जाग करण्यासाठी राज्यातील संत महंत आचार्य धर्माचार्य धार्मिक आध्यात्मिक सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी त्यांच्याबरोबरच देवस्थानं तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडीत असलेले व्यावसायिक राज्यभर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार संजय केळकर ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे नगरसेवक सुनेश जोशी भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश कोळी नगरसेविका नम्रता कोळी इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.